तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी सागर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर 2022 ची सुरुवात आणि करोनाचा हळूहळू का होईना पण कमी होणारा प्रादुर्भाव, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काही ज्या मुंबईच्या जवळच्या किंवा मुंबईच्या बाहेरच्या अशा काही डेस्टिनेशन पॉईंट्स आहेत जिथे आपण बऱ्यापैकी फिरायला जाऊ शकतो किंवा एक मस्त आउटिंग एन्जॉय करू शकतो, असे जे पॉईंट्स आहेत ते ओपन झालेले आहेत आणि अशा पॉईंटला तुम्ही नक्कीच हमखास भेट देऊ शकता. आणि हे जे पॉईंट्स आहेत तिथेही चांगलं सॅनिटायझेशन केलं जातं आणि व्यवस्थितरित्या सगळी काळजी घेऊन हे जे पॉईंट्स आहेत ते ओपन झालेत. तर अशाच एका चांगल्या डेस्टिनेशनला मी इथे आलेलो आहे. तर मुंबईपासून जवळ असणारं हे डेस्टिनेशन म्हणजे पावना लेक कॅम्प, आणि पावना लेक कॅम्पला होणारी कॅम्पिंग ही मी आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर पावना लेकमध्ये बरेच कॅम्पसाईट अवेलेबल आहेत, पण इथे असणारी एक चांगली आणि चांगली सर्विस आणि चांगलं फूड जे तुम्हाला मिळेल अशी एक कॅम्पसाईट मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सोबत इथे मिळणारं फूड, त्याचे रिव्ह्यू, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, इथे जे त्यांचे मालक आहेत त्यांचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देणार आहे. तर तुम्ही ह्याच्या अगोदरच्या ब्लॉग्सलाही जसा सपोर्ट केला तसा ह्या ब्लॉगलाही तुमचा सपोर्ट असू द्या. तर आता थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतो इथली कॅम्पसाईट कशी आहे आणि इथे मिळणारं फूड किंवा एकंदरीत असणारं एन्व्हायरमेंट कसं आहे किंवा किती व्हायब्रंट आणि किती पॉझिटिव्ह वाईब इथे ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा जो व्ह्यू दिसतोय हा व्ह्यू खरंच पैसा वसूल आहे. तर ह्या व्ह्यूसाठी आलात तर इथे नक्की प्लॅन करा. तर एकंदरीत जे टेंट असतात इथे ते अशा प्रकारे असतात. तर हा जो टेंट आहे हा दोन लोकांचा टेंट आहे. तर तुम्हाला प्रॉपर बेड आणि पिलो ब्लँकेट्स मिळतात. आणि हा जो आहे तो सिंगल टेंट आहे, ह्याच्यामध्येही तुम्हाला सेम अरेंजमेंट मिळून येतं. तर असे टेंट्स आहेत. तर आय होप जे तुम्ही कॅम्पसाईटचे डिटेल्स बघितले ते तुम्हाला आवडले असतील आणि तुमचंही मन झालं असेल इथे यायचं. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅम्पसाईटचं नाव, इथे कसे पोचाल, इथली सर्व्हिस आणि इथली कॉस्टिंग, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो. तर ह्या कॅम्पसाईटचं नाव होतं रानवारा कॅम्प. लोणावळ्याचं जे मेन मार्केट आहे त्या मेन मार्केटपासून साधारण 15 किलोमीटरच्या अंतरावर ही कॅम्पसाईट आहे. आणि लोणावळ्याच्या मेन मार्केटपासून साधारणपणे एका तासात, तासाभरात तुम्ही इथे पोचता आणि खूप इझिली आहे येणं इथे. आता मेन तुम्हाला एक लँडमार्क सांगायचा झाला
तर लोणावळा मार्केटची जी A1 चिकी आहे त्या A1 चिकीच्या राईटला जो पहिलाच राईट होतो त्या राईट वरून तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे आणि तुम्ही इथे या कॅम्प साईडला बोलू शकता. आता याचं कॉस्टिंग कसं आहे, तर याचं कॉस्टिंग साधारणपणे 1000 ते 1200 मध्ये बदल असतं किंवा व्हेरी करतं. जर वीकेंडला आलात तर वीकेंडचा जो रेट आहे तो 1000 ते 1200 पर पर्सन हा जो रेट आहे. आणि वीकडेजचा जो चार्जेस आहे तो डिपेंड की तुम्हाला इथे किती 700-800 किंवा कसं इथले रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण जो वीकेंडचा जो चार्जेस आहेत ते 1000 ते 1200 पकडूनच चला, हे हाच रेट तुम्हाला इथे मिळणार आहे कुठल्याही कॅम्प साईटला गेला तर. 1000 ते 1200 मध्ये तुम्हाला इथे जो 4 वाजता तुमचा चेक इन असतो तर त्या चेक इनला आल्याला तुम्हाला चहा आणि भजा मिळतात. त्या भज्यांमध्ये पण कांदा भजी, बटाटा भजी आणि कधी कधी मिरचीची भजी या 3 प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळतात आणि त्या भज्या अनलिमिटेड भज्या असतात. तर 4 नंतर तुम्ही इथे टाइम तुमचा स्पेंड केला, त्याच्यानंतर तुम्ही इथे मागे दिसतोय एकदम मस्त असा सनसेट तुम्हाला इथे दिसतो. तर हा सनसेट तुम्ही त्याच्यानंतर एन्जॉय करू शकता. जर सनसेट एन्जॉय करून झाला की साधारणपणे 7 ते 7:30 आसपास इथे तुम्हाला बार्बेक्यू सर्व केला जातो. तर बार्बेक्यू अनलिमिटेड नाही आहे, बार्बेक्यू लिमिटेड आहे. तर पर पर्सन काहीतरी 250 ग्राम्स चिकन किंवा पनीर असं तुम्हाला मिळतं. तर ते झाल्यानंतर इथे मस्त म्युझिक सेशन होतं, मस्त मोठा स्पीकर आहे आणि फुल धमाल करू शकता तुम्ही. आणि मस्त एन्जॉयमेंट वगैरे झाली की त्याच्यानंतर 10 ते 11 दरम्यान इथे डिनर सर्व केला. डिटेल्स द्यायचे झाले तर व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 प्रकारचे मेन्यू होते इथे. तर नॉनव्हेजमध्ये चिकन करी होती, अंडा मसाला, त्याच्यानंतर चपात्या, भात आणि स्वीट डिशमध्ये जिलेबी होती. आणि व्हेजमध्ये 2 भाजी होती, त्याच्यामधली 1 पनीरची भाजी होती आणि नंतर ते चपाती, राईस आणि स्वीट डिश असा पूर्ण एकंदरीत हा पूर्ण मेन्यू होता. आणि जेवणाची टेस्ट खूप चांगली आहे, मी तुम्हाला रेकमेंड करेन जर तुम्ही तुम्हाला खूप एका चांगल्या कॅम्प साईटसोबत एक चांगलं जेवण अनुभवायचं असेल तर रानवारा कॅम्प साईट ही तुमच्यासाठी आहे. तर त्याचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, प्लस इथे येण्याचा जो मार्ग आहे त्याचा गुगल मॅप हाही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन जेणेकरून तुम्हाला इथे येणं इझी पडेल. आणि इथला जो मेन जे मालक आहेत विजय म्हणून नाव आहे त्यांचं, तर विजयला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. खूपच एकदम हंबल आणि एक चांगलं असं माणूस आहे आणि तुमची काय म्हणतात मदतीला एकदम तत्पर असणारा, म्हणजे तुम्ही काही सांगाल त्यांना आणि ती गोष्ट हजर झाली नाही असं खूप कमी वेळात उठबस केली आमची. तर एका चांगल्या कॅम्प साईट जसं मी मेन्शन केलं, चांगली कॅम्प साईट, चांगलं फूड आणि चांगली उत्तम अशी सर्व्हिस जर तुम्हाला हवी असेल तर इथे रानवारा कॅम्पला या आणि हे जे विजय आहेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर ह्याच्यानंतर काही व्लॉग्स येणार आहेत, ते कोकणातले काही स्पेशल व्लॉग्स असणार आहेत. तर तुम्हाला कोकणातले काही वेगवेगळे असे ऑफबीट असे लोकेशन बघायचे असतील किंवा तिथले काही स्टे डिटेल्स किंवा होमस्टे स्टेचे डिटेल्स हवे असतील तर ह्याच्यानंतर येणाऱ्या व्लॉगमध्ये ते सर्व डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. तर अशाच प्रकारे चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.